नमस्कार मित्रांनो, मी दर्शन ज्ञानदर्शन चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण टॅक्सेशन या विषयावरील काही महत्त्वाची एमसीक्यू बघणार आहोत, जे एमसीक्यू आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरतील। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग विल बी एक्सक्लूडेड फ्रॉम द कंप्युटेशन ऑफ ऍग्रीगेट टर्नओव्हर। आपण जेव्हा ऍग्रीगेट टर्नओव्हर कंप्यूट करत असतो तेव्हा खालीलपैकी काय आहे जे आपण एक्सक्लूड करत असतो? तर पर्याय आहेत, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायज, बी व्हॅल्यू ऑफ एक्झेम्प्ट सप्लायज, सी नॉन टॅक्सेबल सप्लायज आणि डी व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लायज ऑन विच टॅक्स इज पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लायज ऑन विच टॅक्स इज पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस। जो आरसीएम असतो तो आपण ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये कंप्यूट करत नसतो। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इज आउट साइड द स्कोप ऑफ सप्लाय अँड नॉट टॅक्सेबल अंडर जीएसटी। खालीलपैकी असं काय आहे जे आपण जीएसटीच्या अंडर आपण त्याला टॅक्सेबल करत नसतो? तर पर्याय आहेत, ए सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉय टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ ऑर इन अ रिलेशन टू दिस एम्प्लॉयमेंट। जेव्हा एम्प्लॉई एम्प्लॉयरला काही सर्व्हिसेस देतो तेव्हा आपण ते त्या सर्व्हिसेस सुद्धा आपण जीएसटीच्या अंडर त्यांना टॅक्सेबल करत नसतो। त्यानंतर बी आहे सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ज्या अंत्ययात्रेसाठी ज्या सर्व्हिसेस लागतात, सेवा लागतात, त्यांना सुद्धा आपण जीएसटीच्या अंडर टॅक्सेबल करत नसतो। त्यानंतर सी ऍक्शनेबल क्लेम्स अदर देन लॉटरी बेटिंग अँड गॅम्बलिंग, ज्या लॉटरी बेटिंग आणि गॅम्बलिंग या व्यतिरिक्त ज्या ऍक्शनेबल क्लेम असतात त्यांना सुद्धा आपण जीएसटीच्या अंडर टॅक्सेबल करत नसतो। म्हणून तीनही ठिकाणी आपण त्यांना तीनही सेवा या जीएसटीच्या अंडर टॅक्सेबल नसतात। म्हणून उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, रेंटिंग ऑफ इमुवेबल प्रॉपर्टी इज डॉट डॉट। जेव्हा आपण एखादी इमुवेबल प्रॉपर्टी रेंटने देत असतो तेव्हा त्याला काय म्हणता येईल? पर्याय आहेत, ए सप्लाय ऑफ गुड्स, बी सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, सी नायदर ऍज अ सप्लाय ऑफ गुड्स नॉर ऍज अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, डी आयदर ऍज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस। तर योग्य उत्तर आहे रेंटिंग ऑफ इमुवेबल प्रॉपर्टी इज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, कारण आपण ती इमुवेबल प्रॉपर्टी ही रेंट देत आहोत म्हणून सप्लाय ऑफ सर्व्हिसेस। जर ती इमुवेबल प्रॉपर्टी ही आपण विकली असती तर सप्लाय ऑफ गुड्स, म्हणून आता जर ती रेंटने देत आहोत तर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस। चौथा प्रश्न आहे, वर्क कॉन्ट्रॅक्ट ऍज डिफाइंड इन सेक्शन 2 सब सेक्शन 119 शॅल बी ट्रीटेड ऍज डॉट डॉट। पर्याय आहेत सप्लाय ऑफ गुड्स, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, नायदर ऍज अ सप्लाय ऑफ गुड्स नॉर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, आयदर ऍज अ सप्लाय ऑफ गुड्स ऑर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस। जे वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे ते सेक्शन 2 सब सेक्शन 119 यामध्ये काय म्हणून ट्रीट केलं आहे? तर योग्य उत्तर आहे तर ते ट्रीट केलं आहे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस। वर्क कॉन्ट्रॅक्ट हे सेक्शन 2 सब सेक्शन 119 मध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिसेस म्हणून ट्रीट केलेलं आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, गिफ्ट नॉट एक्सिडिंग डॉट डॉट इन व्हॅल्यू इन अ फायनान्शियल इयर बाय अन एम्प्लॉयर टू अन एम्प्लॉई शॅल नॉट बी ट्रीटेड ऍज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ। जेव्हा एखादं गिफ्ट असेल तर ते खालीलपैकी कितीपेक्षा जास्त एक्सिड झालं नाही तर आपण त्याला सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असं म्हणू शकत नाही। तर पर्याय आहेत 50,000, 1 लाख, 2 लाख, 2,50,000। तर त्याचं योग्य उत्तर आहे, त्याचं योग्य उत्तर आहे 50,000। म्हणजे गिफ्ट जर 50,000 पेक्षा जास्त नसेल तर त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असं म्हणू शकत नाही। जेव्हा गुड्स गिफ्ट हे 50,000 पेक्षा जास्त असेल तेव्हा तर त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस असं म्हणू शकतो। त्यानंतर सहावा प्रश्न आहे, द डॉट डॉट शॅल बी ट्रीटेड ऍज अ सप्लाय इवन इफ मेड विदाउट कन्सिडरेशन। जर द डॉट डॉट शॅल बी ट्रीटेड ऍज सप्लाय काय असेल तेव्हा त्याला आपण सप्लाय असं ट्रीट करू शकू जरी त्याचं ते विदाउट कन्सिडरेशन असेल। विदाउट कन्सिडरेशन असून सुद्धा आपण त्याला सप्लाय केव्हा म्हणू शकतो? तर पर्याय आहेत सप्लाय ऑफ गुड्स बाय अ प्रिन्सिपल टू हिज एजंट विच द एजंट अंडरटेक्स टू सप्लाय सच गुड्स ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल, बी सप्लाय ऑफ गुड्स बाय अन एजंट टू हिज प्रिन्सिपल वेअर द एजंट अंडरटेक्स टू रिसीव सच गुड्स ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल, सी परमनंट ट्रान्सफर ऑर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेटेड ऑन सच असेट्स, आणि डी ऑल ऑफ द अबव।
तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. या तीनही कंडिशन असतील तेव्हा आपण जरी विदाउट कन्सिडरेशन असलं तरी आपण त्याला सप्लाय असं ट्रीट करू शकतो. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द सप्लाय इन विच पोजेशन ऑफ द गुड्स आर ट्रान्सफर्ड बट द टायटल ऑन द सेम विल बी ट्रान्सफर्ड ऍट द फ्युचर डेट. खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत, रेंट अ कार, हायर परचेस, नॉर्मल सेल ऑफ गुड्स, नन ऑफ द अबव. मग याचा अर्थ काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द सप्लाय इन विच पोजेशन ऑफ द गुड्स ऑर ट्रान्सफर्ड बट द टायटल ऑन दट सेम विल बी ट्रान्सफर ऍट द फ्युचर डेट. आपण जेव्हा सप्लाय करत असतो तेव्हा पोजेशन लगेच आपण ट्रान्सफर करत असतो, पण त्याचं जे टायटल असतं ते आपण फ्युचर डेटला ट्रान्सफर करत असतो. तर असं कोणत्या कंडिशनला होत असतं? मग पर्याय रेंट अ कार, जेव्हा आपण कार भाड्याने देत असतो तेव्हा आपण पोजेशन लगेच देत असतो पण त्याचं टायटल आपण कधी देत नसतो. पण आपल्याकडे आपल्याला काय पाहिजे, टायटल आपण फ्युचर डेटला देणार आहोत, मग तेव्हा ते कधी देत असतो? तर हायर परचेस, हायर परचेस मध्ये आपण टायटल हे फ्युचर डेटला देत असतो आणि तरी ती वस्तू ही आपण भाड्याने दिलेली असते. म्हणून उत्तर आहे हायर परचेस. उत्तर काय आहे? हायर परचेस. आठवा प्रश्न आहे, व्हॉट वुड बी द टॅक्स रेट ऍप्लिकेबल इन केस ऑफ कंपोजिट सप्लाय. जर कंपोजिट सप्लाय असेल तर आपण टॅक्स रेट कसा ऍप्लिकेबल करत असतो? ए, टॅक्स रेट ऍज ऍप्लिकेबल ऑन प्रिन्सिपल सप्लाय. बी, टॅक्स रेट ऍज ऍप्लिकेबल ऑन अँसिलरी सप्लाय. सी, टॅक्स रेट ऍज ऍप्लिकेबल ऑन रिस्पेक्टिव्ह सप्लाय. डी, नन ऑफ द अबव. तर योग्य उत्तर आहे टॅक्स रेट ऍज ऍप्लिकेबल ऑन प्रिन्सिपल सप्लाय. What would be the tax rate applicable in case of composite supply? The tax rate is applicable on principal supply. नववा प्रश्न आहे, what is the threshold limit of turnover in the preceding financial year for opting to pay tax under composition scheme for states other than special category states? जर other than special category states असतील आणि तेव्हा आपल्याला जर ऑप्ट करायचं असेल कंपोजिशन स्कीम मध्ये तर तेव्हा आपली टर्नओव्हरची थ्रीशोल्ड लिमिट काय असायला पाहिजे? तर तेव्हा आपली टर्नओव्हरची थ्रीशोल्ड लिमिट ही 1.5 crore एवढी असायला पाहिजे. त्यानंतर दहावा प्रश्न आहे, कॅन कंपोजिशन स्कीम बी अवेल्ड इफ द रजिस्टर पर्सन इफेक्ट्स इंटरस्टेट सप्लायज. जर रजिस्टर पर्सन असेल आणि तो इंटरस्टेट सप्लाय करत असेल तर त्याला कंपोजिशन स्कीम अवेल होईल का? तर पर्याय आहेत एस, नो, सी, एस सब्जेक्ट टू प्रायर अप्रूवल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, अँड डी, एस सब्जेक्ट टू प्रायर अप्रूवल ऑफ द कन्सर्न ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. तर याचं योग्य उत्तर आहे नो. कारण जेव्हा इंटरस्टेट सप्लाय होत असते तेव्हा आपल्याला कंपोजिशन स्कीम मध्ये ऑप्ट होता येत नाही. जेव्हा इंटरस्टेट सप्लाय असेल तेव्हाच आपल्याला कंपोजिशन स्कीम मध्ये ऑप्ट करता येतं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि